सटाणा तालुक्यातील विरगाव वममधील कश्मीरा देवरेनं 19 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघात सलग तिसऱ्यांदा स्थान निश्चित केलंय. ओडिशामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील महाराष्ट्र राज्याच्या संघात ती गोलकीपर म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे. मनमाडमधल्या कळवणच्या शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी ही कश्मीरा. अभ्यासाबरोबरच तिला फुटबॉलची आवड. फुटबॉलचा सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने शाळेच्या फुटबॉल संघाला तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीपर्यंत विजय मिळवून दिलाय. कश्मीरा गोलकीपर म्हणून संघात कामगिरी बजावते. तिनं सलग तिसऱ्यांदा राज्याच्या संघात स्थान पक्क केलंय. भविष्यात तिला भारताच्या संघाकडून खेळायचंय. माझ्या भारताचं फक्त माझ्या देशाचं नाव मला पुढे घेऊन जायचंय. सगळे म्हणतात की इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आहे, पण का आपल्या इंडियामध्ये खूप सारे असे झाले जे करू शकता, पण आपण जर असं म्हणत तर डेव्हलपिंग आहे तर हे आपल्याकडनं शक्य नाही. म्हणून आपण मेहनत करा, फक्त मेहनत केलं तर मेहनत कधीच वाया जात नाही. आणि मला पूर्ण भरोसा आहे की मी माझ्या देशाचं नाव नक्कीच पुढे रोशन करेल. आणि मी फक्त माझ्या इंडियाचं माझ्या देशाला रिप्रेझेंट करायची माझी इच्छा आहे आणि नक्कीच मी हे करू शकतो. कश्मीरा देवरेनं फुटबॉल खेळात राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. बिरगाव सारख्या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी कश्मीरा प्रेरणा ठरतीय. तिने पहिले आमच्या घराचं नाव मोठं केलं, माझ्या गावाचं नाव मोठं केलं आणि ती आज राज्यस्तरीय मॅच खेळते. खूप आनंद होतो. तिने इंडियाच्या मॅचेसमध्ये खेळावं अशी अपेक्षा आहे. भारतासाठी तिने प्रतिनिधित्व करावं. ऊर भरून येतो की माझी नात तिसऱ्यांदा नॅशनल लेवलला खेळायला जाते. खूप अभिमान वाटतो, खूप आनंद होतो. सगळ्या नात्यागोत्यांचे फोन येतात, बरं वाटतं, छान वाटतं. तिची स्वतःची मनीषा आहे की भारतीय लेवलवर फुटबॉल खेळावा आणि नक्कीच तिला मी त्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. पोरीने खूप नाव कमवलं, खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा छोट्याशे खेड्यात राहणारी मुलगी विरगाव शहरात विरगाव खेड्यातली एस पी पी एचं नाव तिने मोठं केलं. मी सासरांचं खूप प्रोत्साहन आहे. चपातीशी आजी आजोबा सगळ्यांचेच आशीर्वाद आहे. सगळ्यांना प्रोत्साहन दिलं. कश्मीराच्या जडणघडणी तिच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. कश्मीराच्या यशामुळे तिच्या मित्रमैत्रिणींनाही आनंद झालाय. जेव्हाही आमच्या इथं मुली खेळायला येतात व मुलं ग्राउंडवर सरावायला येतात, सकाळी पहाटे ते 5:30 ते 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात व संध्याकाळी 4 ते 6:30 वाजेपर्यंत त्यांचा सराव असतो आणि ते खूप कष्ट करतात. म्हणून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातात. मला खात्री आहे की येणाऱ्या भविष्यात कश्मीरा देवरे ही भारताची प्रतिनिधी करेल अशी मला खात्री आहे आणि मी अशी अपेक्षा करतो की 100% ती असं करेल. आमच्या शाळेची एक विद्यार्थी कश्मीरा देवरे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. आम्ही पण तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आंतरराष्ट्रीय खेळूया आम्हाला खात्री आहे. जिथे फुटबॉलची फारशी माहितीही नाही त्या वीरगाव सारख्या ग्रामीण भागातून कश्मीरा देवरेनं फुटबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. तिच्या यशाचं कौतुक आणि तिला पुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा. मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.